हे एक आम्ही घेतो तेवढं पुरेल ना तुम्हाला नको डॉक्टरने खाऊ नको म्हणून सांगितलं अरे बाप रे मी खाणार आहे एवढं बाले अरे हुन अरे डायरेक्ट गळे दोन पडतो नाही वयाचं सोड निदान केटाचं तरी भान ठेव बाले मी संपलो उद्वस्त झालो अहो आईनी भाजीत मिठाची चव आल्यावरच ती आपल्याला खावीशी वाटते ना झाडूचा एक रपाटा कचऱ्याच्या ढिगाला दूर सारतोय एक ओल फडक डागाळलेली जमीन स्वच्छ करतोय पण मग माझ दुःख स्वच्छ करणार माझ्या आईनी आयुष्यात मिठाची चव देणार एखादं औषध औषधालाही सापडून का अच्छा घेऊ का नाही तुझं स्वगत संपेल याची वाट पाहत पाहत आज चहा गार व्हायची वेळ आली माझं आयुष्य थास बस आता मुद्द्याचं बोल आणि जय हिंद जय महाराष्ट्र बोलून निघून जा जय हिंद जय महाराष्ट्र अरे अरे पण त्याच्या आधीचं काय बोलशील का नाही माझ्या आई अरे तुझी आई काय बोलायची यापेक्षा तू काय बोलणार हे महत्वाचं आहे महत्वाचं मला बोलू द्यायचं का नाही बोल बोल माझ्या आई आता ह्या पुढे काहीच बोलणार नाही म्हणजे तिला वर पाठवणारच आधी वर जाते नाही नाही म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना असं करतो मी बरी आहे का अजिबात बरी नाही मला काही आजार पण वगैरे अजिबात नाही पण माझ्या आईने मौन व्रत धारण केलंय कोणाशी काही बोला ना कोणाच्या प्रश्नाला उत्तर देना अरे वा म्हणजे ह्या पुढे ह्याची आई याच्या तोंडून आता बोलणार नाही अपमान माझ्या आईचा अपमान त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तुझा काय विचार आहे तू सांग मला एक 4-15 दिवस रजा आणि 5000 रुपये पाहिजे या कानाने मला ऐकायला येत नाही मला एक 4-6-8 महिने रजा आणि 15000 रुपये पाहिजे कान सुरू झाला पहिलेच बरं वाटलं नाही जरा पैसे तयार ठेवा मी माझा बाड बिस्तर उचलतो मला आजच्या आज निघायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र झालं झालं 15 दिवसासाठी घराचा आता उकिरडा होणार सावित्री आपण ताबडतोब एखादा बदली नोकर शोधायला हवा शोधायला कशाला हवा आहे की घरातच तुझं काय डोकं फिरलंय काय अगं नवरा नोकर म्हणतो तुला लाज वाटत नाही तुमच्याबद्दल नाही बोलत आहे मी तो कमलेश देसाई आपला घर जावाय त्याच्याकडून घर काम करून घेऊया अगदी लाडा आणि सगळी काम करून घेऊया त्याच्याकडून सावित्री सावित्री अगं काय डोकं आहे तुझं तेच ना हल्ली चालायला लागलं पहिली चाललं असतो तू चांगल्या माणसाशी लग्न झालं असतं माझं हो अगदी नक्की कितीच टाइम लागतोय बाबा अयो केव्हाच येणार कधीच येणार काय एवढं सामान सुमान बांधून कुठे निघालं मसनात इम्पॉर्टंट कामाला निघालेल्या माणसाला हटकू नये एवढे साधे मॅनर शिकले नाही आई बापाने नुसताच खायला कारण भुईला भार जन्माला आले मेले फुकटचा यलपाटा ए माइंड युअर लँग्वेज ए महाराष्ट्र आहे मराठीत बोलायचं तोंड सांभाळून बोल दॅट्स इट व्हेरी गुड आता मी 8-15 दिवस गावाकडे निघालोय का जातोय कशासाठी जातोय तिथं काय करणार आहे कधी वापस येणार आहे फालतू प्रश्न पानसड बापाला विचारायचे मी तुला कशाला विचारू हे प्रश्न तू काय मोठा लँडलॉर्ड लागून गेलाय आता 8-15 दिवस गायब आहे ना तेव्हा कळन माझं इम्पॉर्टन्स सकाळी चहा पासून वांदे होते ना आधी सांगून ठेवतोय माझ्याशी नम्रपणे वागायचं आदरानं बोलायचं ही माझी रिक्वेस्ट आहे डोक्यात जाऊ नको चल नी आता आहे काय तिथे काही जाण्यासारखं आहे माझं महत्वाचं काम करा बराच वेळ वाट पाहिली म्हणाव म्हणायचं झालं नाही येत आत्ता त्यांना म्हणायचं मालक कामाचे येस्त त्यामुळे आपली भेट झाली नाही म्हणाव पण आता सावध राहा म्हणाव 8-15 दिवस तुमचा राखण करता नाहीये म्हणाव रात्र वैऱ्याची आहे गनिमी काव्यानं लाडा म्हणाव आणि सासू सासऱ्याला इतका त्रास द्या म्हणाव मी त्यांच्या पाठीशी आहे म्हणाव एवढं सांग कर ना नाही ते ईस सरतान जाऊ का मी जा बाय म्हणा ना जा काय सगळे भिकाऱ्यांनीच वाघ येते सर्किटच आहे माणूस चिठ्ठी जीजू आई आई ग आई मिले सासरे बुवा तुम्ही सुटलात तुम्ही सुटलात म्हटलं जरा हल्ली जरा सुटलं कमलेश ती भाजीची पिशवी किचन मध्ये ठेवतोस का यांना भाजीला ठेवच्या पाल मागे पण तिथे चांगली दिसते ना आजोबा रस्त्यात अशी अडचण बरी नाही आता कोणी पाहुणा आला आणि गोपाळकृष्ण चौधरींच्या घरात असा पसारा त्यांनी पाहिला तर तू काय म्हणेल चौधरी खानदानाला अक्कल म्हणून नाही भाजीच्या पिशव्या वाटे ठेवतात असं तो म्हणेल करेक्ट मग आत नेऊन ठेवतोस ना
हीच तर गंमत आहे. सासूबाई चौधरी खानदानाची अक्कल निघणार आहे. माझी नाही, मी देसाई घराण्यातला आहे. अरे पण आम्ही तुला मुलासारखा सांभाळतो. मुलासारखा मुलगा नाही, काय सारखा वेगळं आणि मुलगा वेगळं. मुलासारखा वेगळं आणि मुलगा वेगळं, त्यात एक फरक आहे. म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगतो. आता तू ही पिशवी आत ठेवणार की नाही? नाही, काय उगाच उगाच मी तुमची सेवा करायला लागलो ना तर लोक मला मूर्ख समजतील. काय समजतील? मूर्ख. मूर्ख कोणाला समजतील? मला समजतील. काय तुम्ही उचलताय? पायलट आता यांना उठावं लागलं ना. त्यांना ते आयुष्यातच उठवणार आहे. काय मुलासारखा वेगळं आणि मुलगा वेगळं काय? अरे बाबा पुरे पुरे. पाहते मी तू घरातलं एकही काम करत नाही सा. या घरात मला सन्मानानं बोलवण्यात आलेलं आहे, आलं का लक्षात? आणि या घरात माझा अपमान होणार नाही असं मला आश्वासन देण्यात आलेलं. कुठल्या गाढवाने दिलं? या तोंडावर गाढव, या गाढवानं दिलं. कमलेश हे सगळं मी शांतपणाने ऐकून घेतो, याचा अर्थ असा ना तुम्हाला वाटेल ते बोलवस. आता तुमच्या फायद्याच्या चार गोष्टी सांगतो तर तुम्हाला पटत नाही. फायदा आणि तू करणार? अरे फायदा या शब्दाचा अर्थ तरी तुला माहितीये का? अरे म्हणून तर तुमच्या घरात आलोय तुमच्या फायद्यासाठी. सासूबाई नाही, सासूबाई हे बघा, रामू इथून गेल्यापासून तुम्हाला किती मनस्ताप होतोय हे माझ्या लक्षात आलंय. अरे छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला माझ्या हातापाय पडावं लागतंय हे मला सहन होत नाहीये. मनस्ताप मला सुद्धा होतोय, दुःख होतोय, मला दुःख होतोय. अरे मेले माझा खांदा दुखतोय तिकडे. हा हा, म्हणून मी आता या निर्णयावर येऊन पोहोचलेला आहे की या घरात मी आता लवकरात लवकर एक नोकर आणणार, म्हणजे आणणारच. अरे तो फक्त माझी कामं करणार. आमच्या तुम्ही आहात ना, हे तुम्ही आहात ना नोकर आणण्याला, हे सुद्धा मी जाणायचं काय? काय कुठून धरून आणलंय धोतर? खरं सावित्री आता पाणी डोक्यापर्यंत यायला लागलंय. या माणसाच्या नाकावर टिचून आम्ही नोकर आणला पाहिजे. उद्या सकाळपर्यंत तिथे नोकर पोहोचलाच पाहिजे. या नतद्रष्ट माणसासाठी मी नोकर आणणारच. पण त्याच्यासाठी मग आपलं काम कधी करणार तो? अगं आपलं तो काम करणारच, पण याची कामं तमाम करणार. हे बघ रमाकांत, काम झालंच पाहिजे. या घरात सासरा नावाचं जे पिशाच आहे ना, त्याला आपल्याला पिंपळाला उलटा लटकवायचं आहे, त्याला आपल्याला देशोधडीला लावायचं आहे. आणि या घरात तुला मी आणलंय ते माझं काम करण्यासाठी. दुसऱ्याची कामं केलीस तर होत्याचा नव्हता करून टाकी ना. बघुमागा काम अगदी यशस्वी झालं पाहिजे. माझ्या नावावर त्या जावयाला जास्तीत जास्त त्रास द्यायचा, त्याचं कुठलंही काम करायचं नाही. जर का गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही, ठरकत नाही, एक गोष्ट लक्षात ठेव, गाठ आहे माझ्याशी, कारण तुझं आहे तुझं पाशी. आवाज कोणाला चढवतोय? एक तर काम चोर ते काम चोर आणि वर शिरजोर. हो ऐकून गेला का, मी तुमचा नोकर नाहीये. मग काय शेजाऱ्यांचा नोकर आहे? पगार ठरवताना किती घासाखीच करवतात रे. आणि कामाची नावानी शिमगा. हो काय बोलता काय, कामात मी कधी कुत्राही केले नाहीये. हो मालकाचं काम मी बिन बोबाट करतो. होय ना, मी तुझा मालक आहे ना. तुम्ही मालक? हो त्यापेक्षा त्या बीएससीचा चालक तरी बरा दिसतो. काय पण अवतार आहे, आमच्या कोकणातली दशा तरी सोंगा तरी बरी. मान अपमान तुमचा आणि अपमान. ओ तुमची ते रोज खेटराणी पूजा केली पाहिजे. एक तर साहेबांना छळता ते छळता व नोकरांना त्रास देता. कोण तुझा साहेब? माझा साहेब ना, ओ कमलेश देसाई.
कोण तुझा मालक कोण आहे मालक कोण तुझा ओ कमलेश देसाई कोण आहे तुम्ही नक्की कोण आहे ओ तुम्ही कमलेश देसाई म्हणजे कोण मारू नका ओ चार दिवस झाले आजारी आहे हे बघ तुला सांगून ठेवतोय माझा हात तसा चालत नाही मी अहिंसावादी माणूस आहे पण समोरचा माणूस कृतज्ञ वागायला लागला ना तर माझा हात चालतो आता माझा हात चालतोय थोड्याने पाय चालेल माझा अरे मी तुला इथे कशासाठी आणला कशासाठी आणला तुला इथे माझं काम करायला ना मग तू त्या सिगरेट टाकाऊ माणसाचं काम करतोस ओ कोण सिगरेट माणूस अरे कोण सिगरेट काय तो थेरडा माझा सासरा ओ आमच्या साहेबांना असं काय विपरीत बोलू नका कोण तुझा साहेब साहेब कोण तुझा ओ गोपाळकृष्ण चौधरी गोपाळकृष्ण चौधरी कोण तुझा साहेब साहेब कोण तुझा साहेब कोण तुझा ओ तुम्ही म्हणजे कोण कमलेश देसाई म्हणजे कोण कमलेश देसाई तू इथे दोन दोन माझ्या चष्म्याचा नंबर बदलला की काय तुमच्या मेंदूचा नंबर बदललाय तो चेक करा जरा हे सगळं तुझंच कार असणार शरप हे खबरे अरे मला सत्व आणि आणखीन एक कट केलाय तू शरप दोन दोन नका शरप म्हणतो हो काय डोकं फिरवू नका रमाकांतला मी तुमच्या आधी या घरात आणलेले नंतर तुमची टूप पेटली आहे अरे गद्दारी तू केलीस ही पण काय कमी नाहीये अरे तुम्ही कमी नसाल पण मी तुमच्यापेक्षा जास्त आहे लक्षात ठेवा अरे पण पदोपदी स्पीड ब्रेकर सारखा माझ्यासमोर काय दिसतो अरे सारखा सारखा खोदलेल्या रस्त्यासारखा ओबड दोबड चेहरा घेऊन माझ्यासमोर काय येत आहे तुम्ही हेवक हेवक तुझ्यावर उपकार केला ना चांगले फेडतोय ते माझ्यावर अरे या घरात घर जावं म्हणून आलो ना हाच मी तुमच्यावर मोठा उपकार केलेला आहे कमलेश कमलेश हो ते माझं नाव आहे माझ्या नोकऱ्याला हाक मारते मी मग गोपाळकृष्ण हाक मारा अरे हो गोपाळकृष्ण हे माझं नाव आहे मी ह्याचं नाव बदलले आता ह्याचं नाव मी गोपाळकृष्ण ठेवलंय कमलेश हो म्हणशील तर दात घशात घालू ना हो म्हणायचं आहे म्हणो म्हण नाही म्हणायचं तुला एवढं जवळ घेतलं तर उगाच नाही माझा एक प्लॅन आहे खून खून माझा खून करणार की काय तुझा खून नाही रे तुझ्या शरीरावर एक विशिष्ट प्रकारची खून करणार जेणेकरून तुम्हाला ओळखण्यात आमचा गोंधळ होणार नाही चेहऱ्यावर मी डाग देणार डाग कातळाचा घाबरू नको जागा सिलेक्ट करूया कुठे देऊया डाग तू नको रे बाबा तिथे माझी डबी संपायची असा हो हे बरोबर वा काय दिसतं माहितीये हे असतं ना इलेक्ट्रिकल लावतो तू आता ही जी मी चूक केली ना त्यामुळे मी तुला बरोबर ओळखी ना हो अशा ना मी विदुषक दिसत येत का माझ्या सासऱ्याला पाण्यात घालण्यासाठी ना मी काय पण करेन म्हणजे पुन्हा मी पाण्यात जायचं म्हणजे त्याच्यासाठी मी तुला एक्स्ट्रा पेमेंट देईन कळलं गप बसायचं एकदम हो ते पेमेंट घेणार आहे तुम्ही सोडतो की काय कामाला चल चल सासरी वा आता तुम्हाला कळेल बरोबर काय आणि चूक काय डोक्यात खाली याला सांगतोय अरे काय सकळा काय मी काय नाही तुम्हाला बोलताय हे नाप काही एकच हे हो आम्ही तुमचे नोकर नाही आहोत मी पण तुमचा नोकर नाहीये कोणाच्या मी या काटेवाल्याचा नोकर आहे मी या घाडूवाल्याचा नोकर आहे काय सांगतोस काय अरे रमाकांत हिरवं घालून मी काळा बाहेर काढून डोळ्यातलं काय घाबरतो काय घाबरतो काय मी तिला घाबरतो धोका पुन्हा धोका गद्दारी पुन्हा गद्दारी अरे ती तर तुम्हाला देसाई घराण्याची खासियतच आहे अरे तुम्ही चौधरी घराणं काय कमी चोरात काय सगळे एक नंबरचे चोर आहात दोन सामान बोल चोर कोणाला म्हणतोस तुम्हाला बोलतोय आय एम सॉरी तुम्ही तर चोरांचे सरदार आहात अरे केस पांढरे झाले वय झाले तरी अजून चोरी करायची सवय जात नाही तरी बरं तुमच्या गोवऱ्या गेल्यात मस्तात तू माझ्या मरणावर टाकलायस दिस इज टू मच रमाकांत चल तुझ्यावर आता अशी खून करतो ना ह्याच्या बापाला जमणार नाही यांच्या बापाला जमणार नाही यांच्या तीर्थरूपाला जमणार नाही हो आता आणखी काय नवीन करणार आहात म्हणजे आमचे कपडे तरी अंगावर ठेवाल ना अरे तू आज चल माझी विचारशक्ती तीव्र आहे माझी सुद्धा विचारशक्ती तीव्र आहे चल हा बस मला एक गोष्ट सांग तू कोण आहेस
उमाकांत उमाकांत अरे मी रमाकांतसाठी इथे बसलोय त्याला मी निरू पाठवलं इथे याला मग असून त्याची मी वाट बघतोय सापडतच नाहीये सापडत नाहीये तू तुझा भाऊ आहे ना अरे मग जा शोध त्याला उठ जा लवकर हो इथे त्याला आलं कोणी मी शोधा ना तुम्ही हा अरे सासू उद्धव सासरे उद्धव नाही पण सकाळी दुपारी त्या म्हाताऱ्याची भांडण झाल्यापासून रमाकांत नाहीसा झालाय गेला कुठे रमाकांत कुठे गेला म्हाताऱ्याने काही कट नाही ना शिजवलाय तेरड्याला कुठली आली अक्कल पण रमाकांत कुठे गेला शोधायला रमाकांत रमाकांत कुठे प्रश्न पडले रमाकांत बघ काय मी उमाकांत तू मध्ये मध्ये काय चाल त्याला शोधते आणि हा उगाच मध्ये येते म्हाताऱ्यानं रमाकांत केलं काय अरे तुला कुठे शोधायचा रमाकांत मी उमाकांत हे बघ आता परत माझ्या डोळ्यासमोर आलास ना तर बांधून ते मी सांगतोय चाला काय चाल रमाकांत गोंधळ घातले सगळ्या कुठे शोधायचं आणि काय करायचं काय रमाकांत नाही तू उमाकांत पाय डोक्याचं भरत झालं तुला साग अरे तू आता इथे होत तू उमाकांत रमाकांत तू कोण तू नक्की कोण रमाकांत उमाकांत रमाकांत रमाकांत हे बघ अरे तुझे असं बुजगावणं कोणी केलंय खड्ड्यात जाऊ दे उमाकांत तू ते एक मिनिट जरी थांबलास ना तर उद्या सकाळपासून येण्याची शाश्वत नाहीये सासरा म्हणजे यम नाही यम यम कसला रे घरा धमत आहे तो अरे बघ माझं काय करून जेवण येते निघतो बाबा अरे अरे पण अरे सांगा तुमच्या सासऱ्याला मी पण गेलो म्हणून अरे पण सासरे बुवा सासरे बोसला थेरड्या तुझे दिवस भरले तुझा पापाचा घडा भरला आता ईट का जब पत्थर से हा सासरे बुवा सासरे बुवा आज आमची लाडात कशी आली एवढी साबुआ अरे बाबा 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 रे देवा देवा सकाळी सकाळी तुमचं दर्शन म्हणजे अख्ख्या दिवसाची वाट लागली आमची का एवढा मी तुमच्यासाठी चहा करून आणला मी तुमच्यासाठी एवढा प्रेमाने चहा करून आणला तुम्ही असं बोलता मला वाटलं अँब्युलन्स ने चहा आणले मी करून आणला ना पण चहा केला नोकर नाहीत आपल्याकडे परत आपले दोन्ही नोकर तुमच्या वागण्यामुळे सोडून गेले माहिती नोकरी दोन्ही नोकर जाऊ शकत नाही काय म्हणजे रमाकांतला प्लॅन करून मी आत्ता सापडलात प्लॅनिंग तुमचं होतं ना आता बघा मी काय करतो बघा बँकेत सुट्टी टाकून घरी बसतो तुमच्याकडे नोकर म्हणून काम करतो अरे बाहेरचे लोक म्हणतील बाहेरचे लोक हेवा करतील काय जावईये काय सासू सासऱ्यांची सेवा करतोय नाही तुम्हाला देशोधडी लावलं तर नावाचं नाही मी कमलेश प्लॅनिंग करता काय प्लॅनिंग करता नाही सकाळी तुम्हाला लाथा बुक्क्या घालून नाही उठवला ना चहा घ्या कडुलिंबाचा पाला आणि मिठाचा खडा असा वेगळाच चहा मी तुमच्यासाठी केलाय तो प्यावा लागणार नाही मी झोपतो ना जरा नाही प्यावा लागेल झोपतो थोडा चहा गरम आहे ओतीन मी उठतो डेंजरस माणूस आहे मी उठतो मला माझा डोका फिरलेला आहे अरे अरे माझा प्यावा लागेल